धुळे शहरातील रस्त्यांची ही चाळण झाली आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेलाय, त्यामुळे प्रशासनाला जाग येणार तरी कधी असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। धुळे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। या संदर्भात नागरिक नेहमीच प्रशासनाला निवेदन त्याचबरोबर विनवणी करत असताना देखील प्रशासनाचं याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। आपण बघू शकता हे धुळे शहरातली रस्ते आहेत। धुळे शहरातील जय हिंद कॉलेजसमोरील हा मुख्य रस्ता आहे। या ठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणात नागरिकांची प्रवाशांची वर्दळ असते। आपण काही दुचाकीधारक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर काय सांगाल, अक्षरशः या रस्त्यांवरती चालताना कसरत करावी लागते आपल्याला, काय सांगाल? खूप कसरत करावी लागते, अक्षरशः जीव घाबरतो। काही वेळेस ॲक्सिडेंट होतात, पडून जातात, चांगले वयस्कर तरुण पोरं देखील घाबरतात। प्रशासनाच्या संदर्भ आपल्याला काय सांगाल? प्रशासनाकडून निवेदन दिले गेले, प्रशासन काही लक्ष देत नाही। त्यांना भरपूरदा कंप्लेंट केले गेले, ते काही लक्ष देत नाही। तुळेवरण भूषण अहिरे, साम टीव्ही।